महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत रहा फक्त MKN वर. MKNच्या आढावा विधानसभेचा या कार्यक्रमात आज आपण घेणार आहोत कर्जत जामखेड मतदार संघाचा आढावा. 227 क्रमांकाचा हा मतदार संघ कर्जत आणि जामखेड मिळून बनलेला आहे. शरद पवारांची तिसरी पिढी म्हणजेच रोहित पवार हे याच मतदार संघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे हा मतदार संघ लोकसभेनंतर तसा बराच चर्चेत होता. आता या मतदार संघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी चुरशीची लढत होणार आहे. बघूयात कर्जत जामखेड मतदार संघाचा आढावा. गेल्या 25 वर्षांपासून हा मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. आधी काँग्रेसच्या ताब्यात असणारा हा मतदार संघ सलग 3 टर्म भाजपच्या सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवत ताब्यात घेतला. त्यामुळे या मतदार संघाची ओळख हॅट्रिक मतदार संघ म्हणून आहे. त्यानंतर देखील राम शिंदेसारख्या नेतृत्वाने भाजपचं वर्चस्व या मतदार संघात टिकवून ठेवलं. गेल्या निवडणुकीत राम शिंदे यांच्या विरोधात प्रबळ दावेदार नसल्यानं राम शिंदे यांचा विजय झाला. राज्यात सत्ता येताच राम शिंदे यांना राज्यमंत्री आणि 2 वर्षांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. मंत्रीपद मिळाल्यानंतर राम शिंदे यांनी 60 वर्षांचा अनुशेष काढून कर्जत आणि जामखेड दोन्ही तालुक्यात निधी आणून स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती, नगर परिषद ते ग्रामपंचायत सर्वच सत्ता केंद्र काबीज करून मतदार संघात एकतर्फी वर्चस्व निर्माण केलं. उकडीला या तालुक्याला वरदान ठरणारा जो प्रकल्प आहे युतीच्या सरकारमध्ये सुरू झाला, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये या कामाला खीळ घातली किंवा याला पैसे उपलब्ध करून दिले नाहीत. सुधारित प्रशासकीय मान्यता 49 वेळा ती फाईल परत पाठवली, परंतु मी मला जनतेने संधी दिल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असताना 3,948 कोटी रुपयाला सुधारित प्रशासकीय मान्यता देखील दिली. भूसंपादनाचे पैसे मिळायला लागले लोकांचे, त्याचबरोबर नव्याने कामं देखील सुरू झाली. अशा पद्धतीचं कर्जत तालुक्यामध्ये काम केलं, जामखेड तालुक्यामध्ये एक ॲग्रिकल्चर कॉलेज देखील निर्माण केलं, प्रत्येक गावाला रस्ता देण्याचं आपण काम केलं. अशा आणि अनेक प्रलंबित उतरवडा लिंक असेल, अमृत लिंक असेल, मुंगेवाडीचा पाझर तलाव असेल, त्याचबरोबर पांढरेवाडीचा पाझर तलाव असेल, कर्जत तालुक्यातील करपडीचे पाझर तलाव असतील, अशा पाझर तलावासुद्धा नव्याने आपण 40-40 प्रलंबित राहिलेले पाझर तलावाला देखील मान्यता दिलेली आहे. आणि या संदर्भामध्ये काम करत असताना निश्चित स्वरूपामध्ये लोकांच्या पुढे मी जात असताना आता मला लोकांच्या मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. आणि मग निश्चित स्वरूपामध्ये ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये लोकांच्या समोर मी लेखकांना मांडत असताना लोकांचा जो प्रतिसाद पाहायला मिळतो आहे, त्यामुळे निवडणुकीत निश्चित स्वरूपामध्ये पुन्हा एकदा मला कर्ज जाणकीची जनता सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल कुठली शंका असायचं काही कारण नाही. आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवारांची तिसरी पिढी म्हणजेच नातू रोहित पवार यांनी उडी घेतलीय. गेल्या 2 वर्षात रोहित पवारांनी हा मतदारसंघ पिंजून काढल्याचं म्हटलं जाते. त्यांना युवकांचा प्रचंड प्रमाणात पाठिंबाही असल्याचं म्हटलं जाते. बेरोजगारांसाठी कार्यशाळा, दुष्काळग्रस्त भागात टँकर देऊन ते जनतेपर्यंत पोहोचले आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी ओढून आणण्याच्या तयारीत दिसतीये. त्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणीलाही बऱ्याच आधी सुरुवात केलीये. त्यामुळे रोहित पवार यांची उमेदवारी ही राम शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते अशा चर्चा देखील सुरू आहेत. अनेक लोक म्हणतात की त्यांनी रोड आणले, पण जो रोड हा 2 महिने 5 महिने सुद्धा टिकू शकत नाही. काही काही ठिकाणी तर तिथं तेव्हा विकासा बॅनरवर जो विकास आपला दिसतोय त्याचा काही ठिकाणचा अभ्यास केला तर तिथं काही पैसा हा नवीन रोड बांधण्यासाठी आला असतो. 6 महिन्यातच तो रोड भक्कम करण्यासाठी त्याच्यावर अधिकचा पैसा टाकला जातो आणि लगेच 2 महिन्यामध्ये तिथं असणारे खड्डे बुजवण्यासाठी तिथं काही लाखात खर्च केला जातो. अशा गोष्टी जेव्हा आपल्याला समजतात कळतात अतिशय मनाला वाईट वाटतं, कारण का शेवटी हा हक्काचा पैसा सर्वसामान्य लोकांचा. लहानची मुलं भेटतात, त्यांचे पालक भेटतात, ते म्हणतात आजपर्यंत आमच्यासाठी कुणी काय केलं नाही. आज जिल्हा परिषदकडे हक्काली इथं एखाद्या लोकप्रतिनिधीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे कॉलेजचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न आहे, मुलांना करिअर गायडन्स आहे, या दोन्ही तालुक्यामध्ये हक्काचं असं एक स्पोर्ट्स ग्राउंड आज युवकांना कला क्षेत्रासाठी वाव दिला जातो. ते बोलायला लागलं तर अनेक गोष्टी बोलू शकतो, पण मला एवढंच सांगायचं की या अडचणी आम्हाला समजून आल्या, आम्ही त्या समजून घेतल्या. उद्याच्या काळामध्ये या अडचणीवर मात करून सर्वसामान्य लोकांची सत्ता
येत्या विधानसभेमध्ये आम्ही सर्वजण मिळून इथं स्थापन करू असा विश्वास आम्हा सर्वांना आहे. भाजपची ताकद या मतदारसंघामध्ये अधिक असल्यामुळे शिवसेना इथे नावापुरतीच आहे असं म्हणायला हरकत नाही. मतदारसंघाचं नेतृत्व करताना राम शिंदे यांनी बरीच चांगली कामे या मतदारसंघात खेचून आणली आहेत, पण बेरोजगारी आणि दळणवळण यांसारख्या प्रश्नांच्या बाबतीत मात्र जनता राम शिंदेंवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या मतदारसंघात कुकडीचे पाणी शेतीसाठी मिळावे ही इथल्या जनतेची 40 वर्षांपासूनची मागणी आहे. दोनही तालुक्यात बेरोजगारांना हाताला काम मिळावे यासाठी औद्योगिक वसाहत होणं गरजेचं आहे. यासाठी जागा असूनही ती कागदावरच आहे. हे पारंपरिक प्रलंबित प्रश्न लोकसभा व विधानसभा निवडणुकीपुरते मर्यादित राहतात. आता मात्र मतदार व युवकांमध्ये जागृती झाली असल्यामुळे याचं उत्तर उमेदवारालाच द्यावं लागणार आहे. 2 वर्षांपासून मतदारसंघ पिंजून काढणारे रोहित पवार विरुद्ध आपलं वर्चस्व टिकवून ठेवणारे राम शिंदे असा सामना या निवडणुकीत आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. बाकी काहीही असलं तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ ठरण्याची दाट शक्यता आहे. MKN न्यूज साठी अहमदनगरहून दीपक कासवासह ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत रहा फक्त MKN वर.